अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील समतानगर येथील मेहतर समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आदेश बाबा आणि त्याच्या साथीदार आरोपींवर महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जामनेर तालुक्यातील मेहतर समाज बांधवांकडून करण्यात आली आहे। घडलेल्या या अमानुष हत्याकांडाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मेहतर समाज बांधवांच्या विद्यमाने जामनेर शहरामध्ये आज निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या निषेध मोर्चाची सुरुवात रामदेव बाबा नगर येथून शिस्तबद्ध रीतीने करण्यात आली। मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। या प्रसंगी मेहतर समाज बांधवांसह बहुजन समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय अमानवीय आणि हे जे डेलिगेशन घेऊन आलेलं आहे ते एका समाजाचं डेलिगेशन नसून त्याला इथे विविध पदाधिकारी आणि विविध संघटनेचे जिल्हा पातळीवरचे नेतृत्व करणारे लोक, स्थानिक लोक आणि हे विविध कम्युनिटीचे लोक आलेले आहेत। याच्यामध्ये एस सी, एस टी, डी एन टी, विजयटी, ओ बी सी, मायनॉरिटीची सगळे स्तरावरून हे लोक इथे आलेले आहेत। दुसरी गोष्ट, जे नराधम आहे याच्यामध्ये आम्हाला संशय आहे की नरबळी किंवा मानवतेला काळीमाफ असणारं ते आघोरी कृत्याचा इथे याच्यामध्ये संशयदाट निर्माण होतो आहे। त्या बाकीलेलं प्रेत एका गोणीमध्ये पकडलं आहे, पण बाकीचे आरोपी अजून मोकाट आहे। तर शासन स्थळावर भारत मुक्ती मोर्चा, बामसेर, संभाजी ब्रिगेड, मेहतर समाज आणि इतर एस सी, एस टी, ओ बी सीच्या जेवढे संघटना आहेत या संघटनांच्याद्वारे आपण शासनाला या डेलिगेशनच्या माध्यमातून या मुलीच्या हत्याकांड घडून आलेल्या सगळ्या निवेदन पोहोचवावं ही सर्व डेलिगेशन तर्फे आपल्याला विनंती करण्यात येत आहे। जळगाव मधील समतानगर भागातील एक अल्पवयीन मुलगी तिच्यावर झालेला अमानवीय कृत्याचा निषेध म्हणून आज जामनेर मधील तहसील कार्यालय या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्रित येऊन निवेदन ही देत आहेत आणि आपण या ठिकाणी उपस्थित बांधवांकडून त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। जळगाव येथे समतानगर मध्ये 8 वर्षीय अल्पवयीन मुली तिचा मृतदेह छिन्नभिन्न अवस्थेत सापडलं। हा अत्याचार फक्त मेहतर समाजावर नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकांना हा अत्याचार झालेला आहे। आज देखील आपण प्रगतिशील महाराष्ट्र म्हणतो आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जादू टोना विधेयक आणि त्या संदर्भात अशा काही घटना घडत आहेत आज देखील, आणि म्हणून मेहतर समाज आणि समाजा प्रत्येक घटकाने या ठिकाणी एकत्र येऊन माननीय तहसीलदार साहेब जामनेर या ठिकाणी निवेदन दिलेले आहे की अटक जे झालेले आहेत आणि बाकीचे जे अजून आरोपी आहेत ज्यांना अजून अटक झालेली नाही त्यांना लवकरात लवकर अटक करून फास्ट ट्रॅकमध्ये हा केस चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे हे निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। जर 1-2 महिन्यामध्ये त्या अटक त्यांच्यावर कार्यवाही जर नाही झाली तर आम्ही समाजातले प्रत्येक घटक, मेहतर समाज असेल किंवा इतर पतदलित, दलित, तर प्रत्येक समाज मोठ्या आंदोलनाची आम्ही तयारी करत आहोत आणि साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा रीतसर त्यांनी अंमलबजावणी करावी असे त्यांना आम्ही विनंती करतो। आता दलित समाज त्यातील मेहतर समाजासंदर्भात झालेली ही अमानवीय घटना, जळगाव येथील मेहतर समाजासंदर्भात झालेली ही घटना, आज एका मुलीला गोणीत घेऊन आणि त्याचा मृतदेह करून त्यांच्यावरील अघोर कृत्य करून या ठिकाणी त्यांच्या घरापर्यंत ही प्रेत त्यांना पोहोचून आणलेलं पटकलेलं या ठिकाणी आपल्याला माहितीवरून कळत आहे। कुठल्या कुठल्या पद्धतीचे प्रत्येकाचे आश्वासन असलेले, प्रत्येकाच्या मनातील भावना कुठे ठेस पोहोचेल याचा कोणाला आपल्याला सांगता येत नाही। गव्हर्नमेंटने यासाठी महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कायदा 2013 या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। हे आपल्यासाठी लॉन्च केलेला आहे कशासाठी, की समाज बांधवांसाठी जादूटोणा पद्धतीची गल्लीबोळामध्ये प्रत्येक ठिकाणी चालू असलेली काहीतरी अघोरी कृत्य या ठिकाणी थांबावं आणि या
या गोष्टींना कुठेतरी विलंब बसावा, या गोष्टीला कुठेतरी प्रोत्साहन न मिळावा या दृष्टिकोनातून सदरचा अधिनियम आलेला आहे. या अधिनियममध्ये 6 वर्षांची शिक्षा देण्यात आलेली आहे, कमीत कमी 6 वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंत 6 महिन्यांची शिक्षा, जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंत शिक्षा आहे. मला नाही वाटत की या दृष्टिकोनातून 7 वर्षांची शिक्षा या कृत्यापासून एखाद्या गुन्हेगाराला प्रेरित होण्यापासून थांबवत असेल. मला याच्यात असं वाटतं की या अधिनियममध्ये सुद्धा दुरुस्ती होऊन मी माझ्या आणि माझ्या बांधवांसोबत दलित वर्ग आणि दलित लोकांसोबत इतर समाजातील सांभार बौद्ध मैतर समाज या सर्व दलित समाजांना आणि त्यासोबत इतर मायनॉरिटी किंवा इतर समाजाचे जे लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो की या घटनेमध्ये या अधिनियमामध्ये बदल करून कमीत कमी आणि जास्तीत जास्त फाशी, कमीत कमी 10 वर्षाची शिक्षा आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा यामध्ये देण्यात यावी. IPC मध्ये निर्भयाची केस झालेली आहे, आपण बघतो दिल्लीमधील निर्भयाची केस आणि आत्ता लेटेस्ट झालेली कोपर्डी हत्याकांड, नगरमधील कोपर्डी हत्याकांडचा निषेध व्यक्त करता सध्याची घटना जळगावमधील ही देखील त्याच घटनेशी संगनमताने किंवा त्याच प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली आहे. आज आपल्या या ठिकाणी एकत्र येऊन सर्वांना या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. परंतु भारताच्या संविधानामध्ये दिलेल्या IPC कलम, भारतीय दंड संहिता, भारतीय प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा याच्यामध्ये 2013 ज्या काही बदल 2013 घडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजून गंभीररित्या शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि गंभीरमधला गुन्हा रेअरेस्ट ऑफ द रेअर कॉस्ट या केसला घोषित करून याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याचा निकाल काढण्यात यावा, याला स्पेशल जज पॉईंट व्हावे. मी आमच्या सर्व दलित बांधवांना विनंती करेल, निवेदनात सुद्धा दिलेलं आहे की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे सरकारी वकील, प्रख्यात सरकारी विशेष सरकारी वकील आहेत, त्यांनी देखील या केसचा पाठपुरावा करून त्यांनी यातील गुन्हेगारात फाशीची शिक्षा देण्यात यावी. हे आमच्या सर्व दलित लोकांमार्फत आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि लवकरात लवकर याची पूर्तता होऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा असं सर्व आमच्या समाज बांधवांना अपेक्षा व्यक्त करत आहे. जामनेर तहसीलवर आम्ही सर्व बहुजन समाजातील बांधव माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. या निवेदनाचा जो मुख्य विषय आहे की जळगाव येथे समतानगर रहिवासी 8 वर्षाच्या मुलीवर मानवतेला काळीमा फासणारी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा सर्वप्रथम मी भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी निषेध करतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारत या देशामध्ये जातीव्यवस्था आहे आणि जातीच्या आधारावर SC ST OBCच्या लोकांना त्रास दिला जातो आहे. समाजामध्ये ही एक घटना नाही, अशा अनेक घटना दिवस रात्र मिनिटाला सेकंदाला घंटाला आमच्या देशामध्ये घडत आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही एका बाजूला असं म्हणतो की महाराष्ट्र हा फुलेशाहू आंबेडकराचा महाराष्ट्र आहे, पण वर्तमानमध्ये ज्या घटना घडत आहेत तर असा निष्कर्ष आम्ही असा लावावा का की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आणि देशात पेशवाईने जन्म घेतलेला आहे. कारण की 8 वर्षाच्या मुलीवर अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या घडवण्यात आली. खऱ्या अर्थाने शासनाने याची गंभीररित्या दखल घेतली पाहिजे. भारतीय संविधानानुसार जर SC ST च्या लोकांवर अन्य अत्याचार झाला तर SC ST आयोगामार्फत त्याची चौकशी लावली गेली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आजपर्यंत फक्त एका आरोपीला अटक झालेली आहे, बाकीच्या आरोपीला अटक झालेली नाही. तर शासनाला आमचं सांगणं आहे की लवकरात लवकर बाकीच्या आरोपींना अटक करून ही जी केस आहे ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जावी. जर शासनाने यावर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्व सामाजिक संघटनेला आम्ही सोबत घेऊन रस्त्यावरची लढाई लढणार आहोत आणि ही रस्त्यावरची लढाई ही उग्र स्वरूपाची राहील. तर मी शासनादरबारे एकच आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो की ज्या चिमुरडीवर अन्य अत्याचार झालेला आहे तिला न्याय मिळण्यासाठी शासनाने आणि गृहमंत्रालयाने याकडे विशेष लक्ष द्यावं आणि पीडितांना न्याय मिळावा. तसंच मी सर्व समाज बांधवांना एक अपील करतो की ज्या कुटुंबावर अन्य अत्याचार झालेला आहे त्या कुटुंबाचं दैनंदिन जीवनमान हे ढासळलेलं आहे, तर त्या कुटुंबाला कशाप्रकारे आम्ही मदत करू शकतो आणि ते कुटुंब ह्या ज्या पीडितामधून जे त्यांना प्रताडणा झालेली आहे ह्यामधून ते कुटुंब कसं बाहेर निघेल, तर त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण सर्व प्रकारे मदत केली पाहिजे. तसेच भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जर येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढाई लढत असताना तन मन धन आणि
कायदे व्यवस्थेच्या बाबतीत जर काही प्रश्न निर्माण झाला तर आम्ही वकीलसुद्धा यासाठी देण्यास तयार आहोत. हे दोन शब्द बोलून मी माझं दोन शब्द संपवतो. धन्यवाद. तर जळगावमधील या मेहतर समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जो अमानवीय कृत्य घडलं आहे त्याचा निषेध आज या ठिकाणी समस्त समाज बांधव एकत्रित येऊन हा जामनेर तहसील कार्यालय या ठिकाणी रितसर देण्यात आला आणि यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात नाही आली. त्यातील एक आरोपी हा अटक झालेला असून इतर आरोपी लवकरात लवकर अटक व्हावे अशी मागणी या ठिकाणी हे समाज बांधव करत आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात आली नाही, लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा नाही सुनावली गेली तर पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी या प्रसंगी दिलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.